विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास यामधील तिसरा घटक अभ्यासणार आहोत ह्या घटकाचं नाव आहे साठवण पाण्याची साठवण पाण्याची हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत करून पहा अंगणात दगड व मातीची छोटी टेकडी तयार करा या टेकडीवर झारीने पाणी होता जणू काही या टेकडीवर पाऊस पडत आहे पाणी टेकडीवरून कसे वाहते त्याचे खालील मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण करा पाणी पाणी वाहते वाहते उताराकडे जास्त उतारावर पाणी कसे वाहते जास्त उतारावर पाणी वेगाने वाहते कमी उतारावर पाणी कसे वाहते कमी उतारावर पाणी मंद गतीने वाहते दगडांमुळे अडथळा येतो ते, -ते काय होते त्या पाण्याची दिशा बदलते व ते पाणी दुसऱ्या दिशेने जायला लागते कोणत्या भागात तळी तयार होतात खोलगड भागात तळी तयार होतात पाणी वाहण्याची दिशा कधी बदलते जेव्हा पाणी वाहताना अडथळा येतो तेव्हा पाणी वाहण्याची दिशा बदलते आता दुसरं पाणी वताचे थांबवा खालील मुद्द्यांच्या आधारे पुन्हा निरीक्षण करा पाणी वताचे थांबवल्यावर टेकडी चटकन का वाळली कारण की तेथील हवेमुळे टेकडी चटकन वाळली ओली टेकडी वाळायला किती वेळ लागला ओली टेकडी वाळायला थोडा वेळ लागला टेकडीचा कोणता भाग लवकर वाळला वाळायला वेळ लागला उतार्याच्या भागाला वाळायला वेळ लागला वाळायला वेळ लागण्यामागचे कारण काय तेथील हवा व बाष्प छान तुमच्या असे लक्षात येईल की पावसापासून मिळणारे काही पाणी जमिनीवरून वाहून जाते काही जमिनीमध्ये मुरते आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते पावसाळा तीन ते चार महिने असतो आपल्यासह सर्व सजीव वर्षभर हे पाणी वापरतात पाणी साठवून ठेवले नाही तर आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवावं लागते पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागतो पाणी साठवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती आपण पाहू जुने जलसाठे आपल्या राज्यात जुन्या काळात पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती होत्या आता त्यांचा फारसा वापर होत नाही मात्र त्यांचे अवशेष सर्व भागात पाहायला मिळतात त्यातील काही खूप सुंदर आहेत काही जलसाठ्यांचे पाणी कधीच आटत नाही विहीर पावसाचे काही पाणी जमिनीत मुरते ते मिळवण्यासाठी विहीर खणली जाते दुसरा किल्ल्यावरचे तलाव व टाक्या पूर्वी किल्ल्यावर लोक राहायचे त्यांनाही पाण्याची गरज होती किल्ल्यावर तलाव असायचे त्याचबरोबर दगडात खणलेली पाण्याची टाकी असायची आड पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पूर्वी आड खणले जायचे त्यांचा घेर कमी असतो दोरीला बांधलेले भांडे म्हणजेच पोहरा टाकून त्यातून पाणी काढले जायचं सांगली जिल्ह्यात आटपाडी हे गाव आहे या गावात पूर्वी प्रत्येक वाड्यात आड होते या आडांना वर्षभर पाणी असायचे पुढे या गावाला नळाने पाणी पुरवले जाऊ लागले त्यानंतर आडाचा वापर बंद झाला ते बुजवले गेले आता या गावात खूपच कमी आड उरले आहेत अनेक गावामध्ये असे झाले आहे नदी व बंधारा नदीचे पाणी अडवण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध बंधारे बांधले जातात जुने तलाव कमी पावसाच्या भागात किंवा मोठी नदी असलेल्या भागात पूर्वी तलाव बांधले जायचे बहुतांश तलाव बांधण्यासाठी दगड व वा चुना वापरला जायचा नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील एक तलाव जुने हौद पूर्वीच्या काळात पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे मुख्यतः जुन्या काळातील मोठ्या शहरामध्ये असे हौद आहेत त्यापैकी काही आजही वापरत आहेत औरंगाबाद शहरातील हौद तुमच्या परिसरात पाणी साठवण्याच्या अशा जुन्या व्यवस्था आहेत का ते शोधा काय करावे बरे सावनी आणि आमय यांच्या घरी नळ्याने पाणी येते त्यामुळे आता जुन्या काळापासून वापरल्या जाणाऱ्या घरातील आडाचे पाणी वापरलं जात नाही या कारणाने आजी फार नाराज झाली आहे सावनी आणि अमय पिण्याशिवाय आडाचे पाणी कशासाठी वापरू शकतील त्यांनी काय करावे हे तुम्ही सांगा सावनी आणि अमे यांनी कपडे धुण्यासाठी भांडी घासण्यासाठी शेतीसाठी व इतर घरातील काही कारणासाठी ते पाणी वापरावे ठीक आहे नव्या व्यवस्था धरण पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थापैकी प्रमुख म्हणजे धरण या धरणामुळे खूप जास्त पाणी साठवता येऊ लागले जास्त पाणी मिळाल्यामुळे जास्त शेती पिकवता येऊ लागली शहरे वाढू शकली कारखाने उभे राहू शकले वीज निर्मिती करणे शक्य झाले महाराष्ट्रात जायकवाडी कोयना उजनी येलदरी अशी अनेक मोठी धरणे आहेत ही धरणे नेमकी कुठे आहेत ते आपल्या पाठ्यपुस्तकातील राज्यांच्या प्राकृतिक नकाशा शोधून त्यांची माहिती घ्या विंधान विहीर जमिनीतील पाणी वापरता यावे यासाठी पूर्वी विहिरी किंवा आड खणले जायचे पण त्यामुळे जास्त खोल असलेले पाणी वापरता यायचे नाही विजेचा वापर सुरू झाल्यापासून पंपाद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसणे शक्य झाले त्यासाठी विंधन विहिरी म्हणजेच बोअरवेल खणल्या जाऊ लागल्या या खूप खोल असतात पण त्यांचा घेर मात्र फार लहान असतो जरा डोके चालवा तुम्ही राहत असलेल्या भागात पाणी साठवण्याच्या जुन्या पद्धती आहेत का याची माहिती घ्या हे पाणी आता कसे वापरता येईल याचा विचार करा हो आमच्या भागात पाणी साठवण्यासाठी काही जुन्या पद्धती आहेत नदी व बंधारा विहीर इत्यादी जुने साधने आहेत नदी धरण विहीर तलाव इत्यादी जलसाठ्यांना पाणी कुठून मिळते नदी धर यांना पावसापासून पाणी मिळते पानपोई घराभर पडलेल्या लोकांना तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी लागते यासाठी काही ठिकाणी रांजण अथवा माठ पाण्याने भरून पाणी पिण्याची सोय केली जाते ती पानपोई होय पानपोईच्या पाण्यासाठी मोबदला घेतला जात नाही काही व्यक्ती किंवा संस्था अशा पानपोई सुरू करतात त्यामुळे लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय होते विशेषतः उन्हाळ्यात पानपोईचा खूप उपयोग होतो माहीत आहे का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्ग म्हणजेच किल्ले उभारताना पुढील सूचना केल्या गडावर आधी उदक म्हणजे पाणी पाहून किल्ला बांधावा पाणी नाही ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी बांधावी गडावरील झराही आहे त जसे तसे पाणी पुरते म्हणून तितक्यावरची निश्चिती न मानावी याकरिता तसे जागी जाकिरियाचे साठवलेले पाणी म्हणून दोन चार तळी बांधावे त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे गडावरचे पाणी बहुत जतन करावे आपण काय शिकलो पाणी साठवण्याच्या पारंपरिक पद्धती पाणी साठवण्याच्या सध्याच्या पद्धती पाण्याचा काटकसरीने वापर हे नेहमी लक्षात ठेवा पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे तिचा वापर सर्व सजीव करतात याचे भान ठेवून पाण्याचा वापर केला पाहिजे